मित्रांनो नमस्कार. जर तुम्ही सुद्धा कर्ज घेतलेलं असेल अगदी कोणत्याही गोष्टीसाठी, मग मुलांचं शिक्षण असेल, लग्न असेल, घरासाठी, वाहनासाठी किंवा घरातील काही चीज वस्तू खरेदी करण्यासाठी, तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली असेल की कर्ज घेताना ते फार छोटंसं वाटतं. असं वाटतं की आपण अगदी व्यवस्थित प्लॅनिंग करून हे कर्ज फेडून टाकू. मात्र जसजसे हप्ते थकू लागतात आणि कर्जाचा डोंगर वाढतो, तेव्हा कितीही प्रयत्न करा हे कर्ज फिटता फिटत नाही. आणि मग आपल्या घरामध्ये चिडचिड सुरू होते. अगदी आपल्या घरातील आपली पत्नी असेल, मुलं बाळं असतील, आई वडील असतील, यांच्या साध्या साध्या अपेक्षासुद्धा पूर्ण करणं आपल्याच्याने जमत नाही. कारण कर्जाचे हप्तेच वेळेवर जात नसतील तर इतर गोष्टींबाबत बोलायलाच नको. अशावेळी आपण घरातील खर्च कमी करतो, आपलं राहणीमानसुद्धा खालावतं आणि सातत्याने या कर्जाचाच विचार आपल्या डोक्यामध्ये चालू असतो. मित्रांनो, खरं तर कोणत्याही प्रकारचं कर्ज फेडण्यासाठी योग्य प्रकारचं फायनान्शियल प्लॅनिंग करणं, आर्थिक नियोजन करणं फार महत्त्वाचं असतं. आपल्या गरजा आपण मर्यादित करायला हव्या आणि जास्तीत जास्त हप्ता कसा जाईल, EMI जास्तीत जास्त कसा भरता येईल याकडे आपलं कटाक्षाने लक्ष असायला हवं. मात्र अनेकदा असं होतं की हे सर्व प्लॅनिंग करूनसुद्धा, अगदी इन्कमचे काही ज्यादाचे सोर्स निर्माण करूनसुद्धा कर्ज काही केल्या फिटत नाही. तर अशावेळी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत. जर आपला ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर आपण हे उपाय बिनदिक्कतपणे नक्की करा. मनामध्ये शंका कुशंका न आणता आपण हे उपाय करू शकता. आज याच उपायांबद्दल मी आपणाबरोबर चर्चा करत आहे. मित्रांनो, यातील पहिला उपाय थोडासा अवघड आहे, मात्र करता येण्यासारखा आहे. यासाठी आपल्याला आपल्या गावाजवळ, आपल्या शहराजवळ ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे, स्मशान आहे, त्या ठिकाणी विहीर असेल किंवा एखादा बोरवेल असेल, त्या ठिकाणचं पाणी घ्यायचं आहे शनिवारच्या दिवशी आणि ते कोणत्याही पिंपळाच्या वृक्षास अर्पण करायचं आहे, त्याच्या बुंध्याशी ओतायचं आहे. 6 शनिवार जर आपण हा उपाय केला, 6 शनिवार, तर आश्चर्यकारक परिणाम प्राप्त होतात. आता अनेक जण म्हणतील की अशा प्रकारे कर्ज कसं बरं नील होईल. मित्रांनो, याबाबतचं लॉजिक हे कृपया मला या ठिकाणी विचारत बसू नका. विश्वास असेल तर करा. कारण ज्याच्या डोक्यावर कर्ज आहे त्याला माहिती आहे की कर्ज काही केल्या फिटत नाही आहे, काही ना काहीतरी उपाय हा आपल्याला करावाच लागणार आहे. अजून एक अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. यासाठी आपल्याला काळी मोहरी लागते. ही काळी मोहरी तुम्हाला उपलब्ध होईल मार्केटमध्ये किंवा पूजापाठ ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं. अशी काळी मोहरी घ्यायची आहे 2 मुठभर. आपल्या दोन्ही मुठीमध्ये ही काळी मोहरी घेऊन आपण एखाद्या चौकात जायचं आहे. चौक म्हणजे ज्या ठिकाणी 4 रस्ते फुटतात ती जागा. या चौकात जाऊन पूर्व दिशेकडे आपण पाहायचं आहे. आपलं तोंड पूर्व दिशेला करायचं आहे. पूर्व म्हणजे ज्या दिशेला सूर्य उगवतो ती दिशा. आणि त्यानंतर उजव्या हातात जी आपली काळी मोहरी आपण घेतलेली आहे ती आपण डाव्या बाजूला फेकायची आहे आणि डाव्या हातात जी मोहरी आहे ती उजव्या हाताला फेकायची आहे. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं मोहरीचं तेल हे त्या चौकामध्ये आपण टाकायचं आहे आणि त्या तेलावरती 1-2 वाती असणारा दिवा प्रज्वलित करायचा आहे. 2 वातींचा दिवा, एकाच दिव्यामध्ये 2 वाती. ठीक आहे. विरुद्ध दिशेला असणाऱ्या 2 वाती आणि आपण परत निघून यायचं आहे. आता हा उपाय आपण कधी करणार? शुक्ल पक्षातील 1 शनिवारी संध्याकाळी, म्हणजे सूर्य मावळ्यानंतर. शुक्ल पक्ष हे प्रत्येक महिन्यामध्ये 2 पक्ष असतात, एक कृष्ण पक्ष, एक शुक्ल पक्ष. तुम्ही कॅलेंडर पहा, पंचांग पहा, त्यामध्ये दिलेलं असतं. शु म्हणजे शुक्ल, ठीक आहे, आणि कुरु म्हणजे कृष्ण. तर शुक्ल पक्षातील 1 शनिवारी सायंकाळी, संध्याकाळी किंवा रात्री हा उपाय आपण करायचा आहे. मित्रांनो, 1 शनिवारी हा उपाय केल्यानंतर जर तुम्हाला त्यातून काही लाभ प्राप्त झाला नाही तर पुढील महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील 1 शनिवारी पुन्हा हा उपाय आपण रिपीट करू शकता. किंवा हा उपाय करण्यासाठी जी शनिश्चरी अमावस्या असते, म्हणजे अशी अमावस्या जी शनिवारी येते, ती अमावस्या हा उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानण्यात आलेली आहे. मित्रांनो, कर्जमुक्तीसाठीचा 3रा उपाय, यासाठी आपण 1 मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये मोहरीचं तेल भरायचं आहे आणि असं हे तेल भरलेला मातीचा दिवा आपल्या घरामध्ये त्यावर काहीतरी झाकण ठेवून तो आपल्या घरात कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यायचा आहे. जेव्हा शनिवार येईल,
कोणताही शनिवार त्या शनिवारी एखाद्या नदीच्या किंवा विहिरीच्या तलावाच्या किनारी जाऊन त्या ठिकाणी असणाऱ्या मातीमध्ये हा दिवा त्या तेला सकट गाडायचा आहे, त्यावरचं झाकण घरीच ठेवा. हा जो उपाय आहे हा लाल किताबमधला उपाय आहे. हा उपाय पुन्हा पुन्हा पुनरावृत्त केल्यास कर्जातून निश्चित मुक्ती मिळते. मित्रांनो, कर्ज मुक्ती जर तुम्हाला करायची आहे तर आपल्या घरातला जो ईशान्य कोपरा आहे त्याकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्या. आपल्या घरातला जो ईशान्य कोपरा आहे तो नेहमी साफ स्वच्छ ठेवा. हा कोपरा जितका साफ असेल, स्वच्छ असेल, कर्ज मुक्ती ही तितकी सोपी जाते. अनेक लोक ऋणमोचक मंगल स्तोत्राचा पाठ करतात हनुमानांसमोर. हा जो ऋणमोचक मंगल स्तोत्राचा पाठ आहे हा सुद्धा कर्जातून मुक्ती प्रदान करतो. मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी हनुमानांच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातच हनुमानांची मूर्ती स्थापित करून या मूर्तीसमोर आपण या ऋणमोचक मंगल स्तोत्राचा पाठ हा अवश्य करा. अजून काही छोटे छोटे उपाय आहेत मित्रांनो. हे जे उपाय मी तुम्हाला सांगतोय एकही करू शकता, एकापेक्षा जास्त केले तरीही काही हरकत नाही. एक गुलाबाच्या फुलाचा अत्यंत प्रभावशाली उपाय अनेक लोक करतात. यासाठी 5 लाल गुलाबाची फुलं घ्यायची आहेत की जी पूर्णपणे उमललेली असावीत. 1.5 मीटरचा सफेद कपडा आपण घ्यायचा आहे आणि या सफेद कपड्यामध्ये ही 5 गुलाबाची फुले ठेवून त्यांच्यासमोर 21 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. 21 वेळा गायत्री मंत्राचा जप करा आणि ही लाल गुलाबाची फुले त्या पांढऱ्या वस्त्रात आपण बांधायची आहेत आणि स्वतः जाऊन एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये ही फुले आपण प्रवाहित करावीत. वारंवार हा उपाय केल्यास कर्जातून मुक्ती शक्य होते. ज्यांची गणेशांवरती गणपती बाप्पांवरती श्रद्धा आहे त्यांनी ऋणमुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी गजेंद्र मोक्षाचा पाठ करा. गजेंद्र मोक्ष स्तोत्र म्हणा. ते कधी म्हणणार? दररोज सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी हा पाठ करावा लागतो. स्वच्छ स्नान करा, वस्त्र परिधान करा आणि गणपती बाप्पांसमोर गजेंद्र मोक्षाचा पाठ करा. अगदी दररोज एकदा जरी केला तरीही चालेल. कर्जमुक्तीचा हा एक अमोघ उपाय आहे. ऋणमोचक मंगल स्तोत्र म्हटलात तरी चालेल, गजेंद्र मोक्ष स्तोत्र म्हटलात तरीही चालेल. ऋणमोचक मंगल स्तोत्राबद्दल शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारपासून त्याची सुरुवात करा. शुक्ल पक्ष जो आहे त्याच्या पहिल्या मंगळवारापासून आपल्याची सुरुवात करायची आहे. बुधवारच्या दिवशी ऋणमुक्तीसाठी अनेकजण एक छोटासा उपाय करतात. यासाठी 1.25 पाव मूग घेतात. 1.25 पाव मूग घेतले जातात, ते व्यवस्थित उकळले जातात आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि साखर टाकून गोमातेला म्हणजे गाईला हे मूग आपण जर खाऊ घातले बुधवारच्या दिवशी तर त्याने सुद्धा कर्जमुक्ती शक्य होते, कर्जातून मुक्ती मिळते. मित्रांनो, आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरती आपण हिरव्या रंगाच्या गणपतीची मूर्ती किंवा फोटो हा नक्की लावा. दरवाजाच्या बाहेरून सुद्धा आणि दरवाजाच्या आतून सुद्धा दोन्ही बाजूंनी. त्यामुळे घरातील वास्तू दोषही नष्ट होतात आणि कर्जातून सुद्धा मुक्ती मिळते. आपल्या जेवणामध्ये वारंवार गुळाचा वापर करणं हे सुद्धा कर्जमुक्तीसाठी फार श्रेयस्कर आहे. लाल मसूरची जी डाळ आहे तिचं जास्तीत जास्त दान करा, गोरगरिबांना करा, याने सुद्धा कर्जमुक्ती शक्य होते. तर मित्रांनो, असे हे छोटे छोटे उपाय आपण नक्की करून पहा. भगवंताच्या कृपेने आपणास कर्जातून मुक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. ओम नमो नारायणा.